समच्छेद अपूर्णांकाची बेरीज, ऍडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. तर इथे आपण आकृतीवरून समजून घेतलंय की समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करतात. तर ह्या पट्टीचे इथे समान 7 भाग केलेले आहेत. तर इथे 3/7 + 2/7 बरोबर किती हे आपल्याला काढायचं. तर इथे 3 भाग हे हिरव्या रंगाने रंगवलेत आणि 2 भाग हे गुलाबी रंगाने रंगवलेले आहेत. तर आता एकूण रंगवलेला भाग किती आहे, 7 समान भागापैकी 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 भाग हे रंगवलेले आहेत. म्हणजे 7 भागापैकी 5 भाग हे रंगवलेले आहेत. म्हणजेच ह्या दोन्हींची बेरीज किती आहे, 5/7. म्हणजेच इथे आपण आता इथे बेरीज केली 3/7 + 2/7 म्हणजेच अंशाची बेरीज करायची आणि छेदस्थानी 7 लिहायचे. 3 + 2 = 5, 5/7 म्हणजे जेव्हा समच्छेद अपूर्णांक असतात तेव्हा अंशाची बेरीज करायची आणि छेद हा तसाच लिहायचा. आता हे उदाहरण बघा, ह्या वर्तुळाचे इथे 8 समान भाग केलेले आहेत. 3 भाग हे गुलाबी रंगाने रंगवले, 2 भाग हे हिरव्या रंगाने आणि 1 भाग हा केशरी रंगाने रंगवलेला आहे. तर रंगवलेल्या भागाची बेरीज करायची आपल्याला. मग 3/8 + 2/8 + 1/8 म्हणजेच 3 + 2 + 1 अंशाची बेरीज येते 6 आणि छेदस्थानी 8. आता 2/6 + 4/6 बरोबर आहे 2 + 4/6 = 6/6 म्हणजेच 1. जेव्हा अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद हा सारखा असतो तेव्हा अपूर्णांकाची बेरीज किंवा अपूर्णांक म्हणजे तो किती असतो, 1 असतो. म्हणजे त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते.